बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना लवकरच सुरुवात होते, मात्र या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ घोंगावते. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळानं 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार घातलाय आणि या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिलाय. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. सत्र धोक्यात यायचे काही चान्सेस नाही आहे, कारण 2 तारखेपासून सुरू केलं तरी ते जवळपास 15 दिवसाची मुदत आहे त्यांना प्रॅक्टिकल्सच्या परीक्षा घ्यायची. त्यामुळे 15 दिवसात जर गव्हर्नमेंटनी सकारात्मक निर्णय घेऊन आमच्या हे दिले तर आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे घेऊ शकू. पण त्यांनी जर आम्हाला सकारात्मक दाखवली नाही तर मात्र आम्ही परीक्षा होऊ देणार नाही. जे व्हायचं आहे त्याचे सगळे परिणाम आम्ही भोगायला तयार आहोत.